त्र्यंबकेश्वर मंदिराच्या गर्भगृहाचे दारही महिलांसाठी खुली झाली पाहिजे तशी अपेक्षा भाजप खासदार पूनम महाजन यांनी व्यक्त केली. राज्यातील महिलांना मंदिर प्रवेशासाठी झगडावं लागतंय, दुर्दैव आहे. राज्याचे मुख्यमंत्री महिलांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत, मात्र शनिशिंगणापूर पाठोपाठ त्र्यंबकेश्वरमध्येही महिलांना सन्मानानं प्रवेश दिला जाईल. त्र्यंबकमध्ये ज्या लोकांवर गुन्हे दाखल आहेत त्यांच्यावर कारवाई केली जाईल असा विश्वास पूनम महाजन यांनी व्यक्त केला. नाशिकमध्ये 67व्या राज्यस्तरीय बास्केटबॉल स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी माध्यमांशी बोलत होते. यावेळी बास्केटबॉल खेळण्याचा मोह त्यांना आवरला नाही. मला खरं तर गर्व वाटतो माझे मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असो आणि अख्खी भारतीय जनता पार्टी असो, कोणी असो, प्रत्येकाला वाटतं की समसमानता असायला हवी. महिला आणि पुरुष हा काही विषय नाही आहे आणि कोणतं मंदिर आहे कोणतं मंदिर नाही आहे त्या बाबतीत असं बोलणं हे फार दुःखद आहे. पण मला वाटतं हेही बदलेल जसं शनिशिंगणापूर बदललंय. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.